नमस्कार एंजल ब्लेसिंग चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करते आज आरोग्यदायी त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये उपयुक्त असा व्हिडिओ घेऊन मी आलेली आहे व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे व्हिडिओ आपल्याला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये बेलफळाचं सरबत कसं तयार करायचं ते मी सांगणार आहे सगळ्यांना आपल्याला माहीत आहे की बेलपत्र जे आहे त्याचं अन्यन्य साधारण महत्त्व श्रावणामध्ये असतं शिवपूजनामध्ये पर्टिक्युलरली ते वापरलं जातं पण बेलफळ जे आहे ते, ते, ते पावसाळ्यामध्ये पोटाचे जे विकार असतात डिसेंट्री किंवा पोटामध्ये मुरडा येणे पोट दुखणे यासारख्या विकारांमध्ये आपल्याला अत्यंत उपयुक्त ठरणारं असं बेलफळाचं सरबत आपण करणार आहोत बेलफळाचं वरचं आवरण मी कडक अशा वस्तूने फोडून घेतलेलं आहे बेलाचा गर जो आहे तो यामध्ये मी घातलेला आहे या पाण्यामध्ये हा गर एक ते दीड तास मी असाच भिजवून घेणार आहे ज्यानुसार तो आपल्याला विरघळण्यासाठी नीट मिक्स होण्यासाठी मदत होईल